शहापूर तालुक्यातील दहिवली पाडा येथील उमेश रामचंद्र पाटील हे दरवर्षी आपल्या घरगुती गणपतीमध्ये लोकोपयोगी देखावे साकारत असतात. यंदाच्या वर्षी ओबीसी जातीनिहाय जनगणना आणि पैसा कायदा या विषयांवर जनजागृतीपर देखावे साकारण्यात आले असून त्यांनी ज्वलंत विषयांना हात घातला आहे. पाहूया त्याची ही खास झलक. नमस्कार सगळ्यांना, जय कुंडी, जय ओबीसी, जय इजाऊ, जय श्रीराम. मी उमेश रामचंद्र पाटील, मुक्काम दहिवली पाडा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. मी कुंदी युवा ठाणे या टीमसोबत काम करतो आणि आज समाजामध्ये काम करत असताना आम्ही समाज प्रबोधनासाठी ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि पैसा कायदा कशाप्रकारे लोकांसाठी हानिकारक आहे आणि त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत यासाठी आम्ही गावोगावी जाऊन युवकांना तयार करून त्यांचं प्रबोधन करण्याचं काम करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झाले. तुमच्या सगळ्यांच्या घरी आज गणपती बाप्पाचं आगमन झाले असेल आणि सगळ्यांना गणपती बाप्पा सगळ्यांना सुखासमाधानात ठेवू. दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या दरवर्षी आम्ही नवनवीन देखावे तयार करून समाज प्रबोधनाचं काम करत असतो. आता यावर्षीसुद्धा आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे तुमच्यासमोर. जी संकल्पना आहे, अस्तित्व संपणे अगोदर ओबीसी जागा हो. आपण पाहतोय आज ओबीसींची सगळी चारही बाजून गळे दाब होत आहे आणि सगळे गळचेपी होत आहे आणि ओबीसींवरती अन्याय एक प्रकारे होत आहे, कारण ओबीसींची लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण मिळत नाही आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून आज कित्येक तरुण बेरोजगार आहेत. आज आपण पाहतोय पेसासारखा महाभयानक कायदा आज शासनाने मंजूर केला आहे आणि 100% आदिवासी सरकारी भरती तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये केली जाणार आहे आणि 2 दिवसापूर्वीच त्याची अंमलबजावणी झाली आणि प्रक्रियेला सुरुवातही झाली. मग हे मुद्दे लोकांना पटवून देण्यासाठी आज आपण ही संकल्पना घेऊन आलो आहेत. आपण पाहूया आपल्या जी ओबीसी दिंडी आहे ती पंढरपूर ते विधान भवनावरती निघालेली आहे. आपला मुद्दा आहे अस्तित्व संपण्या अगोदर ओबीसी जागा हो. आपण दुसरा मुद्दा घेऊन आलेत. आपण पाहूया कुणाच्या वाट्याची भाकरी कोण खात आहे. पाहिलं आपण जे आता आपण हा भाकरीचा एक देखावा तयार केला आहे. जे जनरलचे ज्यांची लोकसंख्या आहे त्यांची लोकसंख्या आहे 15% आणि त्यांचा फायदा त्यांना होत आहे 50%. तसं पाहिलं तर SC NT यांची लोकसंख्या आहे 25% आणि त्याचा त्यांना फायदा होत आहे 22% आणि ओबीसींची लोकसंख्या आज झाली आहे 60% आणि त्यांना फायदा फक्त 27% आहे. म्हणजे इथेसुद्धा ओबीसींवरती अन्याय होत आहे. म्हणजे संविधानाने जो आपला अधिकार दिला आहे त्याची कुठेतरी इथे पायमल्ली होताना दिसत आहे. आता आपण पाहूया दिंडीकडे जाऊया. ही जी ओबीसींची दिंडी आहे ह्याच्यामध्ये जे दिंडी स्वरूप मोर्चेकरी आहेत ते तरुण आहेत आणि काही भाविकही आहेत. पाहूया ह्यांचे काय काय मुद्दे आहेत. ह्यांचे जो मुद्दे आहेत ते ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. हे बघा, हे काही घोषणा देत आहेत ते. उट ओबीसी जागा हो, या देशाचा राजा हो. इकडे पाठीमागे पाहतोय आपण बिगर आदिवासी बचाव हक्क समिती आहे, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या शहापूर तालुक्यामध्ये काम करते. इकडे बघा काय आहे, पेसा कायदा रद्द झालाच पाहिजे. इकडे एक घोषणा येते, पेसा नवे फास आहे, बिगर आदिवासींचा सत्यानाश आहे. अशा प्रकारे ही जी दिंडी आहे आदिवासींची दिंडी, बिगर आदिवासी बचाव हक्क समिती आणि ओबीसींची जी दिंडी आहे ती पाहूया. आता इकडे आपण पाहतोय की एक तरुणी जी आहे ती भारताचं संविधान घेऊन उभी आहे. म्हणजे भारताचा संविधानाचा आपण पुरस्कार केला आहे या ठिकाणी, त्याला आपण डोक्यावर घेतला आहे. ही जी यांची दिंडी आहे. आता पाहूया ही दिंडी कुठे निघाली. हे दिंडी निघाली विधान भवनावरती. आता आपण विधान भवनाकडे जाऊया. आता पाहूया विधान भवनावर काय परिस्थिती आहे. इकडे हे विधान भवन आहे. विधान भवनावरती काही तरुण मोर्चेकरी आहेत. त्यांनी मनुस्मृतीला चाळलंय, म्हणजे मनुस्मृती पेटवली. इकडे मनुस्मृतीला आग लावलेली दिसते काही. आणि ह्या जे आहे ते मनुस्मृती मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद असे नारे देत आहेत. मुर्दाबाद मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद असे घोषणा देत आहेत इकडे. आणि इकडे एक कुणबी युवा उभा आहे, तोसुद्धा घोषणा देत आहे मुर्दाबाद मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद. हे विधान भवनावरती मनुस्मृतीला जाळलंय इकडे. आणि आता पाहूया ह्या जे दिंडीवाले आहेत त्यांची मागण्या काय आहेत, ओबीसींच्या मागण्या काय काय आहेत. त्याच्यामध्ये प्रथम त्यांची सर्वात प्रथम मागणी आहे की ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि ती होणं फार गरजेचं आहे. आज
मंडल आयोग लागू करा, म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारशी आहेत जे नचिपन्न समितीच्या ज्या शिफारशी असतील त्या लागू करा, पेसा कायदा रद्द करा. पेसा कायद्याने काय भयानक स्वरूप घेतलं आहे ते आपण शहापूर तालुक्यामध्ये अनुभवत आहात. आता इकडे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 100% फी माफी झालीच पाहिजे, म्हणजे नॉन क्रिमिनल सारखी जी असंविधानिक अट आहे ती रद्द झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे 100% फी माफी मिळेल विद्यार्थ्यांना असं वाटतं यांना. आता ओबीसी समाजाला लोकसंख्यानुसार आरक्षण हवं आहे, समाजाला त्याची गरज आहे कारण लोकसंख्या 60%च्या वर येऊन पोचली आहे, मात्र आरक्षण आपण पाहिलं तर फक्त 27% आहे. अशा प्रकारे यांच्या ह्या मागण्या आहेत, हे घोषणा देत आहेत. आता यांच्या घोषणा पाहूया कशा जोरात जोरात घोषणा ऐकायला येतात आपल्याला. बघा यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा घोषणा काय होतं. तरुणी मुर्दाबादचे नार देते अशा प्रकारे हा देखावा तयार केला आहे. आपण अवश्य भेट द्या देखाव्याला, दैवली शहापूर इथे हा देखावा तयार केला आहे, तुम्ही नक्की भेट द्या आणि संपूर्ण क्लिप पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांना सुखासमाधानात ठेवो. धन्यवाद.